हरिओम, मी अनिता विरा संजय सिंह खांडेकर, उपासना केंद्र खोतोली। मी बापूंकडे 2017 पासून येत आहे। मी जो अनुभव सांगणार आहे तो माझ्याबद्दलच आहे। मी आमच्या लग्नानंतर 3 वर्षानंतर मला बाळ राहिले। आम्ही ट्रीटमेंट इथंच शेजारी म्हणजे गावामध्ये घेतली। ट्रीटमेंट घेतल्यानंतर सगळं व्यवस्थित चालू होतं। 5वा महिना लागला आणि कोरोनाच्या रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागला। नंतर मग आम्हाला दवाखान्यामध्ये जायलाच भेटलं नाही। 7व्या महिन्यापासून माझ्या अंगावरती सूज चढायला लागली। सूज चढायला लागल्यानंतर 9व्या महिन्यापर्यंत तसंच सूज होती। 9व्या महिन्यात आम्ही दाखवायला गेलो, त्यावेळी आम्ही अगोदर नाव नोंद करायची असते पण ती नोंद केली नव्हती, कारण की कोरोनामुळे आम्हाला कुठेही जाता आलं नाही। नंतर नाव नोंद त्या दिवशीच दवाखान्यामध्ये आम्ही गेलो पंचगंगेला। तिथं आम्ही नाव नोंद केलं, त्याच दिवशी मला ॲडमिट केलं। ॲडमिट केल्यावर तपासणी झाल्यावरती डॉक्टरांनी सांगितलं की अंगावरती भरपूर सूज आहे, BP वाढलेला आहे आणि दोघांपैकी एक कोणतरी वाचेल असं सांगितल्यावर आमच्या घरचे म्हणजे जराशे त्यांना जराशी भीतीच वाटली। भीती वाटल्यानंतर मग डॉक्टरांनी त्यांनी ठरवलं होतं की आतमध्ये ठरवलं होतं की बाहेर आमच्या म्हणजे फॅमिलीला सांगितलं नव्हतं की पुढं पेशंट दुसऱ्या दिवशी काही करून पुढं पेशंट ढकलायचं, म्हणजे कुठल्या तरी दुसऱ्या दवाखान्यात त्यांची ती नेऊन द्या। नंतर मग माझा BP वाढूच लागला या भीतीनं, म्हणजे मी आतमध्ये असल्यामुळे मला हे सर्व कळत होतं, बाहेर फॅमिलीला काही माहीत नव्हतं। मग त्यांना हे मात्र माहीत होतं की असं सांगितलं की पेशंटला म्हणजे धोका आहे, बाळाला नाहीतर आईला, या दोन्हीपैकी कोणतरी वाचणार कोणतरी जाणार असं ते डॉक्टरांनी ठरवलेलंच होतं। आम्हाला त्या दिवशी ॲडमिट केल्यावर त्यांनी सांगितलं तयारीत राहा। संध्याकाळी मला उत्तम पाटील आमच्या केंद्रावरचे प्रमुख सेवक आहेत त्यांचा फोन आला की अनिता असं असं तू पटण चालू ठेव। आणि मी हनुमान चालीसा रात्रभर म्हणत होते, माझ्याबरोबर माझी आई होती आणि झोप काय मला लागलीच नाही मला ॲडमिट करून घेतल्यानंतर। सकाळी 5 वाजता तरी आम्हाला तयार राहायला सांगितलेलं। सकाळी उठून झोपलो नव्हतोच, उठलो आणि तयारी चालू। 9ला तर माझ्याबरोबर एक झांजगे हनुमंतवाडी कोल्हापूरच्या हनुमंतवाडीचं पेशंट होतं। आमच्या दोघींचे एक पाठोपाठ असं काहीतरी शिजर करणार होते, पहिला तिला घेणार होते शिजरला। आणि आमच्या आईने मला उदी लावली, हनुमान चालीसा पठण माझं चालूच होतं। नंतर उदी लावल्यानंतर त्या पेशंटला नेणार होते ते शिजरला, ते पेशंट तिथंच ठेवलं त्यांनी। माझा BP व्यवस्थित आला, मला नेली त्यांनी शिजरला। माझं शिजर म्हणजे ते ऑपरेशन चालू असताना मी काय जागेच होते, फक्त ते खा भूल जिथं देतात तिथनंच खाली भूल होती। मग नंतर मग बाळ जन्माला आल्या बाळ शक्यतो कुणालाही दाखवत नाहीत, पण त्यांनी मला बाळ दाखवलं। मला मुलगा झालेला त्याच्यावर माझी 12 वाजेपर्यंत 9:22 बाळ झालं मला। आणि 12 वाजता म्हणजे सूजही वसरली अंगावर, BP पण व्यवस्थित आला आणि रक्त पण व्यवस्थित होतं। एवढं शिजर केलेलं होतं तरी पण रक्तही व्यवस्थित होतं। आणि हा मला अनुभव आलेला। हरिओम।